तर आज संध्याकाळच्या जेवणाला आपण केलेली आहे रोटी मैद्याची कच्ची, मडा पांढरा रस्सा मटणाचा, आपली रोटी। मॉर्निंग फ्रेंड्स, नाश्ता वगैरे झालेला आहे, म्हणजे रेडी झालेला, अजून नाश्ता करायचा आहे। तर कालच्या आपल्या मटणानं आपल्याला नको झालं, त्यामुळं आज आपला साधा नाश्ता केला आहे, उपीट। तर ते उपीट करून आपल्याला म्हणजे घेऊन किंवा इथून खाऊन रानात जायचे, आपल्याला औषध मारायचे, परत नारळाचं आपलं केळीचं झाड लावायचं आहे। तर आपण तुम्हाला आता केळीचं झाडं घेऊन येऊ आणि मग रानात जाऊया। चला, झाडापाशी केळीचं झाड ठेवले, ए कुठलं घेऊ, एक मोठं घेऊ का बारकं, दोन्ही? तर चला, आपण दोन्ही पण केळीची झाडं घेतलेली आहेत। आता ही घेऊन रानात लावायची, त्यासाठी आपल्याला खड्डा खावा लागेल, त्यासाठी आपल्याला कुदळ शोधावी लागेल। कुदळ घेऊया पहिले आपण। केळीची रोपं ठेवण्यासाठी आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी घ्यावी लागेल, त्यासाठी आपण आणलं शेडमध्ये प्लॅस्टिक पिशवी। साधी घेऊ का असली? तर आपण असली घेता एक। तर चला, पहिली केळीची रोपं ह्या घेऊया। ह्या पिशवीत केळीची रोपं घालणार आहेत, तर चला पहिले आपण केळीची रोपं ह्यात घालूया। व्यवस्थितरित्या आपण केळीची रोपं त्यात घातलेली आहेत। आता अजून टोमॅटोची पण रोपं घ्यायची, ते घेऊन जायचं आहे। आपण एक कॅरी बॅग घेतलेली आहे, त्या कॅरी बॅगमध्ये टोमॅटोची रोपं आपल्याला घ्यायच्या। टोमॅटोची रोपं ठेवल्या, ही टोमॅटोची रोपे ह्या बॅग आहेत आपल्याला भरायचे। त्याचा पहिले आपण टोमॅटोची रोपं ह्यात टाकूया। उशीर झाला आधीच रानात जायला, त्यात मी व्हिडिओ बनवतो, मम्मी ओरडायला लागली। चला, व्यवस्थित त्या पण त्यात फुलं ठेवलेले आहेत, फुलंच म्हणतो आहे काय नंतर। टोमॅटोची रोपं ही घेऊन आपल्याला जायचं आता रानात। ते पाणी रात्रीचं ठेवलेलं थंड नाही, ती एकच बाटली आपण पाणी घेता। मशीला जरा खायला टाकता, मग आपली वाट बघती। तिला आता आपण जरा हे खायला तोडलेलं आहे, आणखीन तोडून टाकूया। चला, झालं आहे। पप्पा पुढे गेलेत औषध मारायला पंप घेऊन, पप्पांचं फोनवर फोन यायला लागला, मी बार वरडायला लागले। जरा पहिले लवकर जाऊया आपण। आपण एक कौशल होऊन पण मी तुम्हाला सांगतोय, काल आपले असाइनमेंट लिहायचे राहिलेत। काल आपण एक वाजेपर्यंत असाइनमेंट लिहित होतो, तरी एक कम्प्लीट करायचे राहिलेत, कारण की आपल्या मोबाईलचं चार्जिंग संपलेलं। त्यात आपल्याला आज उशीर झाला आहे, तरी पण मी व्हिडिओ बनवते, आपल्याला लवकर जावं लागणार। तर आता आपण व्हिडिओ इथं बंद करून डायरेक्ट आता रानातला व्हिडिओ दाखवतो। तर चला, बाय। झाड आपल्याला रानात न्यायचं आहे, अगोदर एक असताना पण दुसरं लिंबाचं झाड गर्दीला, कारण रानात अरे निघ ना निघलं। चला, आपल्याला हे रानात घेऊन जायचं लिंबाचं झाड। रानात पोचलो आहे, तर आता आपण औषध मारण्यासाठी आलेलो आहे। तर पप्पांनी पंप घेतला औषध माराय, त्यांना म्हणलं मी मारतो, पण ती म्हणले नाही नाही मीच मारतो, ती कधी मला देत नाही, स्वतःच मारत असतात, म्हणजे मारतो मी कधीतरी। तर चला, आपल्याला खाल्ल्यावरून कुदळ घेऊन यायची, आपल्याला केळी झाड लावायच्यात। तर पहिले खाल्लं आपण कुदळ घेऊन येऊ। चला, रानात पोचलेलो आहे, तर आता आपण कुदळ शोधू। पप्पांनी सांगितलं नाही आपल्याला कुदळ कुठं ठेवली, आता आपल्याला लागला शोधाय, म्हटल्यात नुसतं खांबापाशी बघ कुठं वर खाली बघूया। पहिले आपण खांबापाशी कुठे, आपण वरच्या उसात जे औषध मारतोय खाल्ल्या पण उसात आपल्याला मारायला लागणार आहे ह्या, पण आत्ता नाही, तरी एक अजून महिना जाईल, म्हणजे अजून लई लांब आहे, तर आपले 30-40 ब्लॉग अपलोड होतील। तर आज आपण जे वरच्या औषध उसात मारतोय ना, ते कशावले तुम्हाला मी वर गेला सांगतो। इकडे तर नाही वाटत दिसत, आपण बहुतेक इकडं असेल। हा चला, भेटलेलं आहे आपल्याला आता कुदळ। तर चला, आपण डायरेक्ट जाऊया घरी। तर डायरेक्ट आपण जाऊया आता रानात वर तिकडे, बघा आपला ऊस कसा आला आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला, आपल्याला कुदळ भेटलेले। तर आता आपण ही कुदळ घेऊन वर जाऊया, पहिले आपली केळीची रोपं लाव, त्याला पाणी बिणी घालू, आणि मग औषध आपण मारूया। तर चला, जाता। वर आले, बादली भरून दिली पप्पांना, तर पहिले आपण केळीची रोपं लाव। तर चला, पापा लावण्यासाठी घेतलेले, इथं जाळ लावायला धुरात नको होणार आहे रोपं लाव। तर चला, पहिले आपण रोपं लावूया। ह्या दगडापाशी किंवा ह्या दगडापाशी मला असं वाटतं पहिले ही दगडीच काढून टाकू, हे तर रोपं लावायचं आपल्या केळीचं।
चला पहिले आपण केळीची रोपं लावूया. मी इथं सपाट जागा पहिली केली आणि अशी दगडी लावून घेतल्या. आता दगड इथं लावतो म्हणजे ओके होईन, परत पलीकडनं माती सारू आणि मग तिथं वरती खड्डा खांदून मग त्यात केळीचं झाड लावू आपण. आपला खड्डा रेडी झालेला आहे तर आता आपण त्या खड्ड्यात पहिलं पाणी आणूया आणि टाकूया. चला भरून ठेवलेली मग अशी आपण पंपासाठी ती अर्धी तशीच राहिली तर ती आपण त्या खड्ड्यात टाकूया. पहिली ओक्केमध्ये पाणी बिणी मापात झालेलं आहे. आता आपण केळीचं झाड त्यात ठेवू आणि बाकीची माती त्यात ओतूया. चला केळीचं झाड लावून रेडी झालेलं आहे तर आता आपण दुसऱ्या केळीच्या झाडासाठी खड्डा खांदायचा आहे. तर चला पहिला आपण खड्डा खांदू मग तिनं केळीचं झाड लावूया. इकडं लिंबाचे झाड आपण दोन लावलेत, दिसतात का? वाटत नाही आता ना नको होणार आहे लिंबाच्या झाडानं. एक उगच असं वाटायला लागले वाटत लिंबा झाड मोठी झाल्यावर ना इथनं वाट आपल्याला यायला आहे ना ती वाटच नसणार आहे. लिहून देतो मी तुम्हाला. झाड लावून रेडी झालेलं आहे तर मला असं वाटतं तिथं जरा त्या केळीच्या झाडाच्या पलीकडं एक दगड आणून टाकावा. तर आपण जाऊया दगडानं रस्त्याकडे. रस्त्याकडे दगड भेटतोय का नाही काय माहीत. दगडी त्यातला आपण दोन दगडी घेता काय, एक दोन दगडी घेऊ असं मला असं वाटतं. पहिली एक मोठा घेता दगड. मी आता कॅमेरा ऑफ करतो, दगड नेतो आणि मग दगड तिथं नेल्याला दाखवतो का. इथं दगडी आहेत, घेऊन आपण जाऊया तिकडे. चला ह्या इथे छोटी छोटी टोमॅटोचे झाडं मम्मीने लावलेली आहेत तर आता आपण पाणी घालायचं काम करू ह्याला. चला आणि आपली केळीची झाडं पण तुम्हाला दाखवतो मी रेडी झालेत लावून. खड्डा खांदून खांदून नको झालं आणि पप्पांना पाणी हेरीतलं काढून देऊन नको होते उन्हाचं. बघा इकडून अशी एक चळई खांदली मी जेणेकरून त्यात पाणी टाकलं की तिकडे जाईल. बरोबर पाणी गेलेलं आहे तर दोन्ही झाडं लावून आपली रेडी झालेले आहेत आणि आता पप्पांचं औषध पण अजून एका पंपात राहिले. उसातलं औषध मारून झाल्या परत आपल्याला मिऱ्या एकाहत्तरची आपण एक पुढे आणली. ते आपल्याला वांग्यातल्या काँग्रेस वांग्यातला काय म्हणतात त्याला हराळीला आपल्याला ते लावायचे म्हणजे आपण वेगळ्या पद्धतीनेच लावणार औषध. ती तुम्हाला दाखवतो मी, ती जरा राज आहे दाखवतो मी तुम्हाला. त्यानं आपण टमॅटोच्या रोपांना पाणी घातलेले तर आता दम इतका लागला आहे की असं बोलताना पण उच्चार बदलतात. तर चला आपण उपायतली आपली तिकडच राहिली बोलण्याचे ना आता तुमच्याबरोबर बोलण्याचे ना आता असंच कधी कधी गोळत जातात. तर चला आपण आता मिरा एकाहत्तर औषध कालवून आणलेलं आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळ्या पद्धतीने नाही की आता आपण कसं मारणार औषध तुम्हाला सांगतो मी. आपल्याकडं दोन कलरचं ब्रश आहेत घरचं तर त्या कलरच्या ब्रशनं आपण जे औषध मारणार असतो म्हणजे कलर मारतो ते आपण आता हराळीला म्हणजे बाकीचं पीक आहे वांगी विंगी त्याला लागू नये म्हणून ब्रशनं आपण हे औषध मारणार आहे. म्हणजे ब्रशनं कलर दिल्यागत शिपडल्यागत शिपाडणार आहे त्यामुळे हराळी मारणार आहे बाकीच्या आपल्या पिकाला पण काय त्रास होणार नाही. म्हणजे असंही वेगळ्या पद्धतीनं नाही तरी टेक्निक लावून औषध मारतो आहे आम्ही. तर आपण असं ब्रेसला कलर कसा घेत तसा घेऊन असा हराळीला कलर लावणार म्हणजे आपल्या बाकीच्या पिकाला त्रास होणार नाही. कशी आपली वाटली टेक्निक. पण टेक्निकचा फायदा मला तर नाही वाटत काय होईल म्हणजे औषधांनं ही जळल पण अंगड्या दुखायला लागले वाकून वाकून मार लागते औषध. बघा तुम्हाला जमलं तर तुम्ही पण मारा आणि सांगा मला कमेंट करून कसं वाटतंय म्हणजे कसा प्रयोग आहे आमचा. परत आपली हराळी जळली का नाही, पिकाला काय झालं आहे का नाही दाखवीन नक्की. तर चला पहिले मारू अजून लय बाकी. अंग तर दुखायला लागले आहे, ऊन तर डोक्याला वरणं बघा ऊन किती सगळं सूर्य डोक्याला लय ताप द्यायला लागला आहे. चला पहिलं आता आपण औषध मारू. तर चला तर आता आपण घरी पोचलेलो आहे. हे दारूगड चले धवल धवल आमच्या आधी घरी पोचला शेंबडे. हा काय धवल ये इकडे काय.